नमस्कार बालमित्रांनो रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण सेतू अभ्यास चाचणी क्रमांक दोन इयत्ता तिसरी यामधील विषय गणित ही सोडवणार आहोत तर बघा इयत्ता तिसरीचा गणिताचा जो पेपर आहे तो आहे दहा मार्कांचा तो आपण इथे सोडवणार आहोत पहिला प्रश्न आहे लहान संख्येला गोल कर पहिली संख्या आहे सत्तावीस दुसरी संख्या आहे सतरा तर सत्तावीसपेक्षा सतरा ही लहान आहे म्हणून इथं आपण सतराला गोल करायचा आहे प्रश्न दुसरा मोठ्या संख्येला गोल कर अडोतीस त्र्याऐंशी तर मोठी संख्या त्र्याऐंशी आहे म्हणून त्र्याऐंशीला गोल केलेला आहे प्रश्न तिसरा तीन व नऊ यापासून तयार होणाऱ्या दोन संख्या तयार कर तीन व नऊ पासून तयार होणारी पहिली संख्या तीन नऊ एकोणचाळीस आणि दुसरी संख्या नऊ समोर घेऊया नऊ तीन त्र्याण्णव त्यानंतर प्रश्न चौथा रिकाम्या जागी योग्य चिन्ह ज्यापेक्षा लहान ज्यापेक्षा मोठा हे चिन्ह लिहायचं आहे तर बघा त्रेचाळीस ही चौतीसपेक्षा कशी आहे मोठी आहे म्हणून त्रेचाळीस ही मोठी आहे चौतीसपेक्षा हा सिंबॉल इथं येईल हा चिन्ह येथे येईल आणि अठ्ठेचाळीस ही लहान आहे अठ्ठावन्नपेक्षा इथे हा सिंबॉल येईल हे चिन्ह येईल प्रश्न क्रमांक पाच आहे जोड्या लाव तर इथे तुम्हाला दहा रुपयाची नोट दिसत आहे तर दहा रुपये इथे कोणत्या ठिकाणी तयार होतात ते बघायचे आहेत आपल्याला तर इथे बघा इथे पाच त्यानंतर इथे दोन दोन एक त्यामुळे इथे हे दहा रुपये तयार झालेले आहेत पाच आणि दोन सात आठ नऊ आणि हा एक दहा म्हणून इथे दहाला ही जोडी येईल त्यानंतर हे पाच रुपये आहेत पाच रुपये आपल्याला काढायचे आहेत हे दोन दोन चार आणि एक पाच म्हणजे पाचची ची ही जोडी येईल वीस रुपये आहेत आणि इथे बघा पाच एक पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा आणि पाच वीस रुपयाची ही जोडी येईल दोन रुपये आहेत एक आणि एक दोन म्हणून एकला कोणती जोडी येईल ही जोडी येईल दोन रुपयाला ही एक नंबरची जोडी येईल तर अशा पद्धतीने या नोटेशी आपल्याला या सुट्ट्या पैशांच्या काय करायच्या जोड्या लावायच्या आहेत प्रश्न क्रमांक सहावा बेरीज कर नऊ आणि चार नऊ आणि चार होतील तेरा तर तेराशिला तीन हचा हातचा एक त्यानंतर सहा आणि दोन आठ आणि हातचा एक धरून नऊ उत्तर येणार आहे त्र्याण्णव आठ आणि सहा चौदा चौदाला चार हजचाला एक पाच आणि तीन आठ आणि हजचा एक धरून नऊ किती होणार आहे चौऱ्याण्णव त्यानंतर इथे वजा बाकी करायची आहे पाच वजा पाच शून्य सहामधून दोन गेले खाली राहिले चार तीनमधून आठ जातात का नाही म्हणून इथून हच्चा घेऊ इथे चार राहतील इथे ते तेरा होतील आता तेरामधून आठ जर गेले तर आ, खाली राहतील पाच आणि चारमधून दोन गेले खाली राहिले दोन तर अशा पद्धतीने तुमचा गणिताचा पेपर हा सोडवायचा आहे अतिशय सोपा आहे आणि छोटा देखील आहे